चारीचे आपण आता पाणी केले, पहिल्यांदाच या चारीतून पाणी येणार आहे. नेमकं याच्याबाबत आपण पाठपुरावा केला आणि त्याला यश येते, लोकांच्या ह्याच्यातून सुद्धा ते समाधान दिसत आहे. नेमकं आपलं वाडा लोकसभेचा खासदार मला निश्चितपणे आनंद आहे की याची आपण आता पाण्याची ट्रायल घेतोय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व तसेच मुख्यमंत्री यांचे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की 31 जानेवारीच्या मीटिंगमध्ये याला निधी द्यायचं ठरलं आणि मार्चमध्ये याला 60 कोटी रुपये निधी मंजूर केला. यावेळेस याची माहिती देण्याकरता उपस्थित असलेले सुप्रिंटेंडिंग इंजिनियर सांगळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मला ही सर्व तालुक्याच्या दृष्टीने, सर्वच लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. सर्व आमदार, खासदार, या भागामधले आजी माझी सर्व लोकप्रतिनिधी सर्वांच्या दृष्टीने हा चांगला दिवस आहे, सोन्याचा दिवस आहे. येणाऱ्या काही दिवसामध्येच, वाटते 8-10 दिवस 15 दिवसामध्ये 8-10 दिवसामध्ये जी ट्रायल आपण सर्वजण घेणार आहोत आणि या भागामध्ये वंचित असणारा पाण्यापासून हा दुष्काळी भाग, हा दुष्काळाचा कलंक, हे करमाळा तालुक्याला जवळपास 5000 हेक्टरला पाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. या निमित्ताने मी महाराष्ट्र सरकारचं इरिगेशनच्या सर्व विभागाचं या अगदी जेईपासनं आमचे कार्यकारी संचालक त्यांच्यापासून या खात्याचे सचिव कपूर साहेब सर्वांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की आपण आम्हाला ताकद दिली, याला निधी उपलब्ध करून दिला, त्यामुळे या भागाचं अर्धवट राहिलेलं स्वप्न आता पूर्ण होताना आम्ही सर्व पाहणार आहोत.